बातमी मागील बातमी आणि विश्वसनीय रिपोर्ट पाहण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी ज्योती, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्रात तुमचं स्वागत। पाहूयात शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी। शहरातील रामवाडी भागात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून नागरिकांचं जीवन जगणं असहाय्य झालंय। या ठिकाणी त्वरित नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीचं निवेदन रामवाडी नागरी सुधारणा कृती समितीच्या वतीने मनपा आयुक्त शंकर गोरे यांना देण्यात आलंय। रामवाडी झोपडपट्टीतील नागरिकांना लोकप्रतिनिधी आणि महानगरपालिकेने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून येत्या 15 दिवसात प्रश्न न सुटल्यास सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी नागरिकांकडून देण्यात आला। यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश वाघमारे, सतीश साळवे, सतीश लोखंडे, संजय परदेशी, पीटर साळवे, संकेत लोखंडे, सुभाष वाघमारे, अनिल लोखंडे, दीपक साबळे आदी उपस्थित होते। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेलं ओबीसींचं राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने कोर्टांच्या निर्णयानुसार कार्यवाही करावी, तसेच मागासवर्गीय अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावं, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी या मागणीचं निवेदन जिल्हाधिकारी यांना शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिलंय। मागासवर्गीय आयोगाकडे सादर केलेल्या निवेदनात म्हटलंय की वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थांमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेला आहे। 4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास किशनराव गवळी विरुद्ध महाराष्ट्र राज्य सरकार या खटल्याच्या निकालावरून अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमधील ओबीसींचं आरक्षण रद्दबातल ठरवलंय। याबाबतची राज्य सरकारची फेरविचार याचिका सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने 28 मे रोजी फेटाळली आहे। राज्य शासनाने वेळीच याची दखल घेतली असती आणि न्यायालयात भक्कमपणे ओबीसींची बाजू मांडली असती तर आरक्षण रद्द झालं नसतं। याचे दूरगामी परिणाम सर्वच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणावर होणार असल्याचं निवेदनात म्हटलं गेलंय। लग्न समारंभात तलवारी घेऊन नाचणे चांगलंच महागात पडलं। या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत कार्यक्रम आयोजकांसह 10 ते 15 जणांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात भादवी कलम 143, 144, 149 सह भारतीय हत्यार कायदा कलम 425 प्रमाणे गुन्हा दाखल केलाय। तर पोलीस नाईक अब्दुल कादर इनामदार यांनी फिर्याद दिली। तर या व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी पोलिसांना खात्री करून गुन्हा दाखल करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे हे करत आहेत। नगर महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर दररोज फडकावला जाणारा राष्ट्रध्वज फाटलेल्या अवस्थेत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय। महापालिकेने यासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त केलेले आहेत, तरी देखील याकडे दुर्लक्ष होऊन राष्ट्रध्वजाचा अवमान होत आहे। राष्ट्रध्वज फडकावताना काही नियम पाळावे लागतात, राष्ट्रध्वजाचा सन्मानही राखावा लागतो। हवामानाचा प्रभाव न पडता ध्वज सूर्योदय ते सूर्यास्तपर्यंत फडकावला जाऊ शकतो। खराब झालेला किंवा फडकवण्यात येणारा तिरंगा फाटलेला मळलेल्या स्थितीत असू नये असा नियम आहे। मात्र महापालिकेच्या इमारतीवर फाटलेला तिरंगा हा फडकत असल्याने त्या ठिकाणी ड्युटीवर असलेल्या कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचं आश्चर्य व्यक्त होत आहे। भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेलेल्या व्यक्तीवर धारदार हत्यारानं हल्ला करण्यात आलाय। गणेश अंजाबापू सातपुते हे हल्ल्यात जखमी झालेत। या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर दादा बापू घुले यांनी या घटनेनंतर फिर्याद दिली आहे। भांडण सोडवण्यासाठी मध्ये आले असता आरोपी विशाल कोतकर याने त्यांच्या हातातील धारदार हत्याराने गणेश त्यांच्या कपाळावर वार करून जखमी केलं असल्याचं फिर्यादीत म्हटलंय। तर अधिक तपास कोतवाली पोलीस करत आहेत। या बातम्यांसह शहराची खबरबात या बातमीपत्रात आता वेळ झाली इथे थांबण्याची, मात्र तुम्ही पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।